नमस्कार. आज माघ शुक्ल दशमी शके 1941 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे महापालिकेत वृक्षाधिकारी पदावर सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी नेमण्याचे शासनाचे आदेश. हिरानंदानीमध्ये एक आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा आमदार संजय केळकर यांचा इशारा. आणि या अर्थसंकल्पात दशकाचा विचार. दीपक करंजीकर. आम्हाला फेसबुक आणि युट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महापालिकेमध्ये वृक्षाधिकारी पदावर सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी असे आदेश राज्य शासनानं महापालिका आयुक्तांना दिले आहेत. ठाणे महापालिकेच्या वृक्षाधिकारी पदावर सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकारी असावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महेश कदम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतून वृक्षाधिकारी पदावर सहाय्यक आयुक्त पदाचा अधिकारी नेमण्याचे निर्देश न्यायालयानं शासनाला दिले होते. त्यानुसार शासनानं वृक्षाधिकारी पदावर सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी नेमण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. महापालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त दर्जाचे 5 अधिकारी असून यातून एका अधिकाऱ्याची नियुक्ती वृक्षाधिकारी पदावर करावी असं शासनानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. आधुनिकीकरण आणि संगणकामुळे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या कामाचे स्वरूप बदललं असून ते अधिक गतिमान झालं आहे असे कौतुकोद्गार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढली. राज्य शासनातर्फे दरवर्षी कोषागार दिन पाळला जातो. या कोषागार दिनाच्या निमित्तानं कोषागार कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली, त्यावेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले. यावेळी देयकांचे प्रदान, कोषागार आणि विविध कार्यालयांमधील समन्वय या विषयांवर त्यांनी चर्चा केली. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या मार्च महिन्यातील देयकांचे वित्त विभागाच्या निर्देशानुसार योग्य नियोजन करण्याकरिता एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. शासकीय अनुदान योग्यरित्या विनियोग करून देयकं वेळेवर पारित करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धतीबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांनी आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी घ्यावयाची दक्षता, नियम आणि देयके विहित मुदतीत सादर करताना आवश्यक बाबी तसंच बदलत गेलेली कामाची स्वरूपं याबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यात कुष्ठ आणि क्षयरोग जागृती मोहीम राबवण्यात येत असून ही मोहीम 13 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. कुष्ठरोगाविरुद्धचं हे अखेरचं युद्ध हे या अभियानाचं घोषणावाक्य आहे. या मोहिमेमध्ये ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृतीमध्ये शाळा आणि महाविद्यालयं सहभागी झाली आहेत. त्वचेवरील बऱ्याच दिवसाचा चट्टा, लालसर न खाजणारा न दुखणारा सुन्न बधीर चट्टा, कानाच्या पाळ्या जाड होणे, तळहात आणि तळपायाला सुन्नपणा, शारीरिक विकृती, तेलकट लालसर, गुळगुळीत चमकदार त्वचा ही कुष्ठरोगाची लक्षणं आहेत. यासाठी MDT ही औषधं प्रभावशील असून सर्व शासकीय आणि निमशासकीय दवाखान्यात मोफत उपलब्ध आहेत. 2 आठवड्याहून अधिक खोकला, 2 आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप, वजनात घट, भूक न लागणे, मानेवर गाठ येणे यापैकी कोणतंही एक लक्षण असल्यास
संशयित क्षयरुग्ण समजावा. क्षयरुग्णांसाठी आरोग्य संस्थेत खासगी दवाखान्यात रुग्णाला प्रतिमहा 500 रुपये आणि खासगी डॉक्टरांसाठी क्षयरोगाचे निदान करून क्षयरोग केंद्रात रुग्णाची नोंद केल्यास 500 रुपये आणि उपचार पूर्ण झाल्याची नोंद केल्यास पुनश्च 500 रुपये. नवीन क्षयरुग्ण कळवून संदर्भित केल्यास संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात 500 रुपये जमा केले जातात. कुष्ठ आणि क्षयरोगाची लक्षणं आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रांमध्ये संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉक्टर गीता काकडे यांनी केलं आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आनंदीबाई केशव जोशी म्हणजे AK जोशी इंग्रजी माध्यम शाळेतील सिनियर KG मुलांनी एक रात्र शाळेतील मुक्कामाचा आनंद लुटला. मुलांना स्वावलंबी करण्यासाठी शाळेत अनेक उपक्रम राबवले जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे एक रात्र मुलांचा शाळेत मुक्काम. 1 फेब्रुवारीला सिनियर KG मुलांनी असा शाळेत मुक्कामाचा अनुभव घेतला. संध्याकाळी 7:00 च्या सुमारास अंथरुण पांघरुण आणि रात्रीचे कपडे भरलेली बॅग घेऊन सर्व मुलं शाळेत हजर झाली. शाळेत रात्रीचा मुक्काम करायचा असल्यानं प्रथमच सकाळी येण्याऐवजी मुलं संध्याकाळी शाळेत आली. या मुलांना नंतर शाळेच्या पटांगणात नेण्यात आलं. यावेळी मुलांनी नृत्य आणि गाणी सादर केली. यावेळी मुलांचे काही खेळही घेण्यात आले. जेवणाच्या वेळेस मुलांना पुरी, बटाटा भाजी आणि श्रीखंड असं जेवण देण्यात आलं. त्यानंतर शाळेच्या पटांगणात शेकोटी पेटविण्यात आली. शेकोटीचा आनंद मुलांनी लुटला. शेकोटीभोवती फेर धरून गाणीही गायली. रात्री 10:30 वाजता मुलांना पुन्हा वर्गात नेण्यात आलं. रात्रीचे कपडे घालून शिक्षकांच्या मदतीने अंथरुणं टाकून मुलं शाळेतच झोपी गेली. सकाळी 10:30 च्या सुमारास ही मुलं उठली. अंथरुणांची आवराआवर करून सकाळी 7 वाजता मुलं पालकांसोबत आपल्या घरी गेली. एका रात्रीचा शाळेतील मुक्कामाचा आनंद लुटल्याचं मुलांच्या चेहऱ्यावर जाणवत होतं. एका आठवड्यात जर पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर सर्व लोकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. हिरानंदानी मधील अपुरा पाणी पुरवठा असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळं आमदार संजय केळकर यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसह पाहणी केली. हिरानंदानी मधील इमारतींना कमी पाणी येत असल्याचा नागरिकांच्या तक्रारी होत्या. पाणी मॉलला पुरवलं जात असल्यामुळं पाणी कमी येत असल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांशी त्यावर चर्चा केली आणि एका आठवड्यात पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर लोकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार केळकर यांनी यावेळी केला. यंदाचा अर्थसंकल्प हा एका वर्षाचा असला तरी यात दशकाचा विचार करण्यात आला आहे. केवळ सवलतींचा विचार करण्यापेक्षा संपूर्ण देशाच्या अर्थकारणाचा विचार करायला लावणारा अर्थसंकल्प असल्याचं अर्थविश्लेषक दीपक करंजीकर यांनी सांगितलं. दीनदयाळ प्रेरणा केंद्र आयोजित भगवानराव पटवर्धन स्मृती व्याख्यानात अर्थसंकल्प 2020 या विषयावर करंजीकर बोलत होते. यावेळी डॉ अभिजित फडणीस यांनी लिहिलेल्या आर्थिक मंदी की संधी या पुस्तकाचं प्रकाशन दीपक करंजीकर यांच्या हस्ते झालं. अर्थसाक्षरतेच्या पुढचे पाऊल या अर्थसंकल्पानं टाकलं आहे. हा अर्थसंकल्प दीर्घकाळाचा विचार मांडतो. 2030 पर्यंतच्या आर्थिक बदलांची पायाभरणी या अर्थसंकल्पात आहे. आपल्या सवयी बदलायला लावणारा हा अर्थसंकल्प आहे.
गुंतवणूक केवळ कर वाचवण्यासाठी नव्हे तर भविष्याचा विचार करण्यासाठी असल्याचं सूत्र या अर्थसंकल्पात असून देशाचा गियर या अर्थसंकल्पानं बदलला आहे. हा बदल लक्षात घेऊन अर्थसंकल्पावर चर्चा केली पाहिजे असं दीपक करंजीकर यांनी सांगितलं. वित्तीय शिस्त पाळत जनसामान्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं डॉक्टर अभिजित फडणीस यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महापालिकेत वृक्षाधिकारी पदावर सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकारी नेमण्याचे शासनाचे आदेश. हिरानंदानीमध्ये एक आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा आमदार संजय केळकर यांचा इशारा. आणि या अर्थसंकल्पात दशकाचा विचार दीपक करंजीकर. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर.